मराठी माणसाचा स्पर्धा परीक्षांमध्ये टक्का वाढविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची क्षमता ओळखून त्यानुसार भविष्यातील अभ्यासक्रम निवडणे गरजेचे आहे. 10वी व 12वी नंतर विज्ञान कला तसेच वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असताना कशी संधी उपलब्ध आहे त्यासाठी काय करावे याविषयी राम खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिंधी पंचायत हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन करीत होते. तुम्हाला जे आवडलं ते करिअर केलं पाहिजे आणि हे खरं आहे, कारण मी गेल्या 8 ते 9 वर्षांपासून पाहतोय नाशिक मध्ये पालक. आता मी निकाल आल्यापासून पालकांची धावपळ पाहतोय. पालक जे आहे, बरेचसे पालक फार भीतीमध्ये आहे की आपल्या मुलाचं काय होईल. आणि मग जसा रोडला चालू आहे तिथे जास्तीत जास्त लोक जातात, तिकडे जाण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात. तुम्ही पाहिला असेल 5-10 वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगकडे असे लोक जात होते, आताही जात आहे. पण आज इंजिनिअरिंगची अवस्था अशी गेली की आयटीआयचे विद्यार्थी जास्त पगार कमवत आहेत. इंजिनिअरिंगच्या लोकांना अपॉर्च्युनिटी राहिला नाही. असे बरेच लोक आहेत की इंजिनिअरिंग होऊन म्हणजे अनएम्प्लॉइड आहे. मग आपण जर अशाच इंजिनिअरिंग करून बेकार पडणार असो तर आपण मग तो जॉब का करावा किंवा त्या शिक्षणाकडे का वळावा, हा प्रश्न जो आहे बऱ्याच पालकांच्या मनात असेल किंवा विद्यार्थ्यांच्याही मनात असेल. मला हे सांगणार आहे की तुम्ही अशा कुठल्याही भागाकडे क्षेत्राकडे बोलू नका की ज्या क्षेत्राकडे तुम्हाला म्हणजे पुन्हा बेकार होऊन बसण्याची वेळ येईल. फक्त पालक सांगतात म्हणून किंवा फक्त कोणीतरी आपला शेजारचा आपला सुलभ होऊन इंजिनियर झाला म्हणून इंजिनियर होऊ नका. बरेच विद्यार्थी येतात माझ्याकडे म्हणतात की सर एमएससी करायची, बरं काय केलं होतं, इंजिनिअरिंग केलं होतं. मग इंजिनिअरिंग का केलं होतं, नाही सर माझी करायची इच्छा नव्हती पण वडिलांचं म्हणणं होतं की तू इंजिनियर व्हायला पाहिजे. बरं त्याला विचारलं वडिलांची इच्छा का होती की तू इंजिनियर व्हावा, नाही आपल्या खानदानात कोणी इंजिनियर नाही ना म्हटलं, आपला एकतर इंजिनियर असला पाहिजे. बरं आणखी पोराला इंजिनियर काय करतात माहितीये का, की भाऊबंदीमध्ये वाद असतो तुझं भरून काय करणार नाही, तुझं भरून काय करणार ना, करून दाखवतो आता इंजिनियर करून दाखवतो. मग आपले ऍम्बिशन जी आहे पोरावर उतरवायची, म्हणजे पोरगा म्हणजे त्याचं गिरी पीक आहे, प्रयोग करण्याचं साधन पोरगा आणि पोरगी. आपल्या सगळ्या ऍम्बिशन पोरगा आणि पोरगी यांच्यावर करायच्या. असं जर होणार असेल तर तू काय आवडून येणार नाही. मला असं सांगावं वाटेल की विद्यार्थ्यांनी पालकांची इच्छा कितीतरी असेल पण तुम्हाला जे करण्यामध्ये रस आहे, जे तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता, उत्तम करू शकता, त्या क्षेत्राकडे तुम्ही गेलं पाहिजे. फक्त पालक सांगतात म्हणून, आपल्या खानदानात कोणी नाही म्हणून, नातेवाईकात कोणी नाही म्हणून किंवा भाऊबंदीमध्ये इतर का स्वभाव आहे म्हणून तुम्ही कुठलं करिअर निवडू नका. तुम्ही ते करिअर निवडा ज्यामध्ये तुम्हाला रस आहे, ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्ही उत्तमपणे तुमचा परफॉर्मन्स करू शकाल, तेच निवडा. मग भले तुम्हाला एसटीआय व्हायचं असेल एसटीआय व्हा, आयएएस व्हायचं असेल आयएएस व्हा, किंवा तुम्हाला आयटीआय करायचं असेल किंवा आयआयटी करायचं असेल ते करा. व्यासपीठावर शिवसेना उपनेते बबनराव घोलप तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापिका कौसल्या मुळाने, युवराज गोडसे, पोपटराव जाधव, बाळासाहेब गोडसे, नगरसेविका आशा गोडसे आदी उपस्थित होते. लेकिन जैसे कि आप जानते हैं कि आजकल छोटे बच्चे से लेके तो बड़े बुजुर्ग तक सिर्फ और स्ट्रेस में जीते हैं. पास तो हम हो जाते हैं ये देखते हैं, लेकिन जैसे ही 10-15 दिन 1 महीना हो जाता है तो जब जो हमने पढ़ा हुआ है वो भूलते जाते हैं. कल हमने क्या खाया ये भी हमको याद नहीं रहता है. रटा तो हम मान लेते हैं, बहुत सारे बोलते हैं आपको आप इंजीनियर बनो, डॉक्टर बनो और कुछ बनो, लेकिन वो सब ज्यादातर हम रट्टा मार के आगे बढ़ते रहते हैं. मेरा सिर्फ बोलना यही है कि अगर ये सब करने से पहले आप अगर सब सुबह उठकर अगर योग करते हैं, योग करने से जो आपका स्ट्रेस लेवल बढ़ा हुआ रहता है वो पूरी तरह से जीरो हो जाता है. आप बच्चों को तो देखोगे कि जब उनका स्ट्रेस बढ़ा हुआ रहता है तो उनको कुछ भी समझ में नहीं आता है. एक एक लेसन आप देखोगे तो 10-10 15-15 बार पढ़ता रहता है क्योंकि उनका दिमाग ठिकाने पे ही नहीं रहता.
ऐकून ऐकून तुम्हाला फक्त आयुष्यात आता काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला पण माहिती आहे. मग आम्ही काय सांगणार तर आम्ही हे सांगणार की तुमच्यावर जे दडपण असतं ते दडपण राहू देऊ नका. त्या दडपणातून मोकळे व्हा. अगदी हलक्या मनानं जगला तर तुम्ही सहज सगळं आठवणीत राहू शकतं. अशा पद्धतीने अभ्यासकार मध्यंतरच्या काळामध्ये जे निकाल लागायचे ते अत्यंत धक्कादायक असायचे आणि त्यामुळे मध्यंतरी मी 2-3 वर्ष एका ग्रुपला मी स्वतः पैसे द्यायचे. ते एका मुलाकडून 100 रुपये घ्यायचे. असे 10-12 मुलांना येऊन ते मार्गदर्शन करायचे की परीक्षेमध्ये आपण कसं मन हलकं ठेवलं पाहिजे, प्रश्न कसे लक्षात ठेवले पाहिजे वगैरे वगैरे खूप चांगलं मार्गदर्शन करायचे. परंतु आता मात्र परिस्थिती बदललेली. तुमची क्षमता अभ्यास करण्याची प्रचंड वाढलेली आहे. तुमच्यामध्ये अतिशय चांगली लक्षात ठेवण्याची जी काही पावर आहे ती अतिशय चांगली आहे. आता फक्त एकच गोष्ट आहे की आई वडिलांना विश्वासात घेऊन मला काय करायचं हे आई वडिलांना सांगायचं. आई वडिलांनी सांगितलेलं करायचं नाही हे जसं सरांनी सांगितलं तसं मी पण सांगेल. त्याप्रमाणे आम्हाला इथे सुरेश भाईंनी अतिशय चांगला सल्ला दिला. त्या सल्ल्याशी मी सहमत आहे की योगाने फार मोठं शक्ती वाढते. घरामध्ये रोज एक वर्तमानपत्र कुठलं तरी असलं पाहिजे मुलांना वाचण्यासाठी. त्याच्यामुळे जनरल नॉलेज वाढतं. त्या सगळ्या जो केल्या तर यश हे फार लांब नाही आहे. आणि आता मराठीचा टक्का ISIPSमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तो वाढावा हीच आमच्या अपेक्षा आहे. कारण आम्ही जेव्हा मंत्रालयात जातो तर आमच्याबरोबर एकही ISIPS अधिकारी मराठी चांगलं बोलत नाही. तो कुठलं तरी साऊथचा असतो, कुठलं तरी ओरिसाचा असतो, कुठलं तरी कलकत्त्याचा असतो. आणि मग आम्हाला असं वाटतं की आमची मुलं कधी येऊन बसता येतं आणि तोपर्यंत आमच्याकडून तुमच्याकडून व्हावा की आमची अपेक्षा आहे. आमचीच मुलं ISIPS होऊन आमच्या मंत्रालयात बसावीत, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये असावीत अशी आमची अपेक्षा आहे. मान्यवरांच्या हस्ते परिसरातील 150 गुणवंतांचा सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविकातून चंद्रकांत गोडसे यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले तर आभार मंगेश सुजगुरे यांनी मानले. शुभेच्छा देतो. त्यांनी आपल्या आईवडिलांचं, आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करावं